राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज विधान भवन परिसर में पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में 370 कलम हटाया गया है और आज सुप्रीम कोर्ट ने मुहर लगाते हुए बड़ा निर्णय दिया है। आज अखंड भारत का सपना पूरा हुआ है। तो ट्रैक्टर कसला होता है पहले त्यांनी माहिती घेतली पाहिजे होती। तो बीच कॉम्बर होता, म्हणजे समुद्राच्या बाजूला बीच वर जी दगड गोटे प्लॅस्टिक हे सगळं त्या बीच कॉम्बरमध्ये एक जाळीमध्ये ते जो एक ती पाठची मशीन आहे त्या मशीनमध्ये हे सर्व आतमध्ये येतं आणि ते त्याचं सॅग्रिगेशन होतं आणि त्यामुळे बीचमध्ये फक्त चालण्यासाठी लोकांना वाळू राहते। खरं म्हणजे हे दुर्दैव आहे की बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती आणि ज्यांनी खरं म्हणजे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोजर फिरवला त्यांना काय कळणार। आणि मी दिल्लीला गेलो, तेलंगणाला गेलो, गावी गेलो शेती करायला किंवा बीचवर सफाई करायला गेलो तरीसुद्धा यांना अडचण आहे। खरं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या जनतेलाच विचारतो, तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे का दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडे फील्डवर काम करणारा मुंबई डीप क्लीन ड्राईव्ह घेणारा मुख्यमंत्री पाहिजे। खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे, फील्डवर उतरून काम करतो, घरी बसत नाही, फेसबुक लाईव्हवर काम करत नाही। खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने लोकांच्या मनातला कौल दिला आहे, निर्णय दिला आहे, त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून धन्यवाद मानतो। 370 कलम काश्मीरमधलं हटवलं जावं यासाठी या देशातली जनता गेले अनेक वर्षापासून स्वप्न पाहत होती आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचंही स्वप्न होतं की अखंड हिंदुस्तानसाठी काश्मीरमधलं 370 कलम हटलं पाहिजे, हटवलं गेलं पाहिजे। बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, मी 370 कलम हटवतो आणि अयोध्येमध्ये राम मंदिर बांधतो। तर खरं म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे, मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचे कर्मठ गृहमंत्री अमित शाह साहेबांनी हे 370 कलम हटवण्यासाठी जे काम केलं ते लोकांच्या मनातलं एक स्वप्न पूर्ण केलेलं आहे। आणि म्हणून सावरकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब असतील, यांचं स्वप्न होतं अखंड हिंदुस्तान आणि हे स्वप्न जे आहे मला वाटतं या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जसं देशाचं एक नाव संपूर्ण जगभरामध्ये उंच केलं ते नक्कीच अखंड हिंदुस्तानसाठी पूर्ण प्रयत्न करतील। आणि ते एकदा बोलले म्हणजे बोलले, मोदी गॅरंटी या नुकत्याच झालेल्या 3 राज्याच्या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे।